Hello friends, we are going to learn unit 5.5 nudes. Let us see some information about nudes. तो विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बातमीबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. बातम्या ह्या फॅक्च्युअल असतात, म्हणजे ज्या सत्य घटना घडलेल्या असतात त्यावर आधारित असतात. म्हणून बातमी ही तुमची तुम्ही समजून घ्यायची आहे. मातृभाषेमध्ये तिचा अर्थ आपण जाणून घ्यायचा आहे. बातमीमध्ये दिलेले नवीन शब्द आहेत, त्या शब्दांचा अर्थ आपण आपल्या मातृभाषेत जाणून घ्यायचा आहे. आणि बातमीमध्ये जर चित्र दिली असतील तर त्या चित्रांचा उपयोग आपण बातमी समजण्यासाठी करून घ्यायचा आहे. आणि बातमीवर दिलेले प्रश्न हे काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि मग त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे. बघा, आपण खालील एक उदाहरण पाहू, त्या बातमीत कसे प्रश्न विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर बातमी आहे. बातमीचं शीर्षक आहे, आफ्टर आय टी पार्क्स पुणे सेट टू गेट अँड इलेक्ट्रॉनिक पार्क. त्यानंतर बातमी खाली दिलेली आहे. आता शीर्षक आपल्याला समजलं, आता आपण बातमी वाचू. आफ्टर आय टी पार्क्स इलेक्ट्रॉनिक पार्क इज शेड्यूल टू कम अप टू ओव्हर 100 hectares ऑफ लँड युझिंग द पुणे मुंबई एक्सप्रेसवे इन देअर स्ट्रेचिंग बिटवीन नवी मुंबई, खालापूर, भिवर अँड तळेगाव. आता हे बातमी बघा, तर आय टी पार्क नंतर इलेक्ट्रॉनिक पार्कसुद्धा शेड्यूल करण्यात आलेलं आहे. 100 acres परिसरामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर त्याचं काम चालू आहे, अशी याबद्दलची ही बातमी आहे. तर आपण आता पहिला प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. ॲट फर्स्ट -वेअर एस्टॅब्लिश इन पुणे, असा हा प्रश्न आहे. त्याचे पर्याय आहेत, पर्याय नंबर 1 IIT पार्क्स, पर्याय नंबर 2 II पार्क्स, पर्याय क्रमांक 3 आहे IT पार्क्स, पर्याय क्रमांक 4 आहे TT पार्क्स. तर ह्या ठिकाणी बघा, पहिल्याच लाईनमध्ये उत्तर आहे आफ्टर IT पार्क्स, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे ह्या ठिकाणीचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आपण पाहणार आहोत, इट विल बी सेटअप ऑन -. तर ह्या ठिकाणी पर्याय आहेत, पर्याय नंबर 1 ओल्ड एक्सप्रेस रोड, पर्याय नंबर 2 बँगलोर एक्सप्रेस वे, पर्याय नंबर 3 चेन्नई एक्सप्रेस वे, आणि पर्याय क्रमांक 4 पुणे मुंबई एक्सप्रेसवे. विद्यार्थी मित्रांनो, या बातमीमध्ये बघा, पुणे मुंबई एक्सप्रेसवे ह्या ठिकाणी बघा 2 नंबरच्या लाईनमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी याचं उत्तर आहे.